आपके अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पटेल बाळाभाऊ भेगडे सुनील जी कर्जतकर केशव उपाध्याय हाजी अराफात जी गणेश दादा भेगडे आणि आज ज्यांचा प्रवेश होतोय त्या जुन्नर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील अतिशय लढवय्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि जनतेशी त्यांची नाळ जुळली आहे अशा नेत्या आशाताई भुसके त्यांच्या समावेत प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यगण आणि उपस्थित भगिनी आणि बंधू आपल्या सगळ्यांकरताच ही आनंदाची गोष्ट आहे की आज आशाताईंचा भाजपमध्ये प्रवेश होतोय. खरं म्हणजे याला पुनर्प्रवेश म्हणायचं की स्वगृही परत म्हणायचं असा देखील एक प्रश्न आहे. पण ते काही घर सोडून गेल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचं मुंबईमध्ये काम करताना आपल्या जन्मगावी गेल्यानंतर तो सगळा भाग तेव्हाच्या युतीमध्ये शिवसेनेकडे असल्यामुळे साहजिक त्यांनी शिवसेनेचं काम सुरू केलं आणि तो काळ असा होता की शिवसेनेच्या व्यक्तीने भाजपचं भाजपच्या व्यक्तीने शिवसेनेचं काम करणं हे काही कोणाला विरोध वाटत नव्हतं आणि करता करता शिवसेनेच्या प्रमुख नेत्या म्हणून त्यांनी आपला जम बसवला. जिल्हा परिषदेमध्ये आपली एक वेगळी प्रतिमा त्यांनी तयार केली. विधानसभेच्या 3 निवडणुका त्या लढल्या आणि दुर्दैवाने तिन्ही वेळी काही ना काही घात झाल्यामुळे विधानसभेवर त्या निवडून जाऊ शकल्या नाही. जनतेच्या मनामध्ये त्यांना निवडून द्यावं असं होत पण दुर्दैवाने राजकीय गणित मात्र ही त्या त्यावेळी वेगळी बसवण्यात आली आणि त्याही विधानसभेत काही जाऊ शकल्या नाही. पण आपले अध्यक्ष चंद्रकांत दादांनी जे सांगितलंय ते अतिशय योग्य आहे. आम्हाला 100% विश्वास आहे की 2024 निवडणुकीत जुन्नर तालुक्याचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल आणि तो आमदार आशाताई भुसके असतील आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी विश्वास आहे. पण जनतेच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या नेत्या कशा असतात तर इतके दिवस आशाताईंनी प्रवेशाच्या संदर्भात आमच्याशी सातत्याने जी चर्चा केली या चर्चेमध्ये कुठेही मला 24 तिकीट द्याल का असं विचारलं नाही. त्या संदर्भात आग्रह झाला नाही तर त्यांचा सातत्याने आग्रह एकच होता की हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत येत आहेत त्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सन्मानाची जागा मिळेल की नाही. नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, या निवडणुकांमध्ये त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल की नाही. आम्ही त्यांना आश्वस्त केलं की आपण काळजी करू नका, भारतीय जनता पक्षामध्ये आपला बाहेरचा जुना नवा असा काही विषय नाही. एकदा तुम्ही नेतृत्व हातामध्ये घेतल्यानंतर पक्षाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती काळजी घेत असताना जो चांगला असेल, जो योग्य असेल, जो निवडणार असेल त्याचंच नाव तुम्ही सुचवाल आणि तेच नाव भारतीय जनता पक्ष देखील मान्य करेल आणि म्हणून या बाबतीतही तुम्ही काळजी करू नका. आणि मला असं वाटतं की ही खात्री पटल्यानंतर आज त्यांनी या ठिकाणी पुन्हा प्रवेश केलाय. खरं म्हणजे त्यांच्या 150 गाड्या या टोल नाक्यावर अडकल्या त्याचा एक प्रकारे मला आनंदच अडकल्या. म्हणजे
की युसुफने तो धोका है पर आता 10 वेळा पोहोचला तो उभारायला जागा नाही. दिलशे वेळा पोहोचले असत्या आमचे मीडियाच्या लोकांना वेगळाच विषय मिळाला असता आणि आशा त्यांच्या प्रदेशाचा मुद्दा बाजूला राहिला असता आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी गाजला असता. ते हळूहळू येतील, त्यांचे सगळ्यांचं आपण स्वागत करू. कार्यक्रम संपला तरी ते येऊन जातील इथे आणि त्यांचे सगळ्यांचं आपण स्वागत आहे. जे लोक या ठिकाणी आहेत त्यांचं मी स्वागत करतो. दादांनी तसा सगळ्यांना प्रवेश दिलेला आहे. त्यातले काही प्रमुख लोक असतील तर त्यांचा नंतर आपण आपलं जो काही दुपट्टा आहे तो घालून त्यांचं देखील स्वागत करू. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये 3 पक्षांचं सरकार आल्यानंतर सातत्याने मी असं सांगत होतो की भारतीय जनता पक्षाला ही सुवर्ण संधी आहे. कारण ताई जसं तुमचा श्वास सोडत होता तसा वेगवेगळ्या ठिकाणी आमचाही श्वास सोडत होता. अनेक ठिकाणी आम्हाला समजत नव्हतं की पक्ष वाढवायचा आहे. कार्यकर्ते तयार आहे पण त्यांना वाढायला स्कोप द्यायचा होता. कारण त्या ठिकाणी साहजिक आपले मित्र पक्ष होते आणि अलायन्स पण असं होतं नसतं. पण आता 3 पक्ष एकत्रित झाले, आता श्वास त्यांचा पण द्यायला लागला आणि आपल्याला श्वास द्यायला इतकी जागा मिळाली की येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोकळा श्वास घेत आपण काम करू आणि 2024 साली भारतीय जनता पक्ष स्वतःच्या भरोशावर आशाताईंसारख्या जमिनीशी जोडलेल्या लोकांच्या नेत्या सत्तारूढ पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये येतात हे त्याचंच द्योतक आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आशाताईंचं स्वागत करतो. ताई तुमच्या पुढच्या सगळ्या संघर्षात आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जनतेला न्याय देण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.